नमस्कार मित्रों, स्वागत है तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, मी वनेल मुले स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आजची तारीख 23 जून आहे। तर मित्रांनो, जून महिना संपत आला तरी पण पावसाचा काही आता पता नव्हता। तर आज जे आहे तर पेरणीला सुरुवात झालेली आहे, कापूस पेरणी। आपल्या विदर्भामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी कापूस पेरणीला सुरुवात करत आहेत। तर मृग नक्षत्रामध्ये कापूस पेरणीला सुरुवात होत असते। मृग नक्षत्रामध्ये पाऊस काही पडलाच नव्हता म्हणून थोडासा कापूस पेरणीला उशीर झाला। तर आता नक्षत्रसुद्धा बदललेलं आहे। 22 तारखेपासून विपर्जय चक्रीवादळामुळे पाऊस हा लांबणीवर गेला होता, तर आता त्याचं आगमन झालेलं आहे म्हणून कापूस पेरणीला आता सुरुवात होत आहे। तर मित्रांनो, आजपासून जिकडे तिकडे 22-23 तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी राजा हा कापूस पेरणीला सुरुवात करीत आहेत। पेरणी योग्य पाऊस झाला म्हणून आज सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची जी पेरणी आहे तर शेतामध्ये सुरू केलेली आहे। शकता मित्रांनो, वातावरण कसं झालेलं आहे। तर बारीक बारीक थेंब पाण्याचे पडत आहेत। तर मी आता या साईडला आहे, तर इकडे संपूर्ण असं जंगल परिसर आहे आणि इकडे जे आहे तर हे वावर आहे। तिकडे बघू शकता ड्राम ठेवलेला आहे बंडीवर निळ्या रंगाचा। तर चला तिकडे जाऊन बघूया। तर इकडे निंबाचं म्हणजेच कडुलिंबाचं झाड आहे, तर ते आपण बघूया। तिथं निंबोण्या लागलेल्या आहे, एकदम छान अशा पिकलेल्या आहेत। तर चला ते आपण खाऊन बघूया, एकदम गोड अशा आहेत। शकता मित्रांनो, पिवळ्या पिवळ्या अशा निंबोण्या तर खालीसुद्धा पडलेल्या आहेत। तर फवारणी चालू आहे। बघू शकता या ठिकाणी आपल्याला हुंट बघायला मिळत आहे। तर आपल्या वावराकडेच हुंट आलेले आहे। तर बघू शकता माझ्या पाठीमागे जो आहे। बघू शकता उंट जे आहे तर कडुनिंबाचे झाड खात आहे पाला। मित्रांनो, या साईडला जे आहे तर गुरेढोरे म्हणजेच आपलं गाया वासरू वगैरे चरत आहे, म्हशी आहे। तर या साईडला संपूर्ण जे आहे तर वावरं लागलेले आहे आणि या साईडला जे आहे ते संपूर्ण जंगल परिसर आहे मित्रांनो। तर चला मग आता जाऊया आपण।
आज वर पाणी नाही आलं, टाकाऊन टाकलं, आज पाणी आलं तर कापूस लावता. अजून पाणी येते की नाही की गेलं तर मग बुडू नाही जाते. आज वर पावसात पाणी नाही आलं, मिरगावाने पाणी नाही आले, अडदळा लागत नाही, पाणी आलं. पाणी आलं तर आता बिजाय तर बिजाय माग झालं, नाही बापलं तर अजून नुकसान होते. कापूस इकडं कापूस लावला, इकडं कात पेरत आहे. पुऱ्या चालल्या या रानाला झाली सुरुवात पेरणीला, पुऱ्या चालल्या या रानाला झाली सुरुवात पेरणीला. खुशखुशीत ही माती करती पेरणी दोन्ही हाती. बिग बिगी चाल बैल जोडी जमीन फोडून नांगर काढी. झाली खुशखुशीत ही माती करती पेरणी दोन्ही हाती. सरी मागून सरी पाडती, सरी मागून सरी पाडती, वावर सारा यो नांगरीला, वावर सारा यो नांगरीला. पुऱ्या चालल्या या रानाला झाली सुरुवात पेरणीला, पुऱ्या चालल्या या रानाला झाली सुरुवात पेरणीला. कबड्डी हे US पॅकेट आहे. राशी 659.